अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक ठिकाणी ज्वारी तुरीची पिकं आडवी झालेली आहेत. कापूस तूर हरभरा आणि गहू तसंच ज्वारीचंही प्रचंड मोठं नुकसान झालं. नांदेड जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवरचा कापूस वेचणीला आलेला होता, मात्र पावसामुळे हा कापूस भिजून खराब झाला. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नगदी पीक म्हणून कापूस गहू चणा मिरची आणि इतर भाजीपाला पिकं घेतली गेली आहेत. या पिकांना पावसामुळे फटका बसलाय. काही रब्बी पिकांना या पावसाचा फायदा होईल, मात्र काढणीला आलेल्या पिकांचं या पावसानं नुकसान केलंय. मावळ तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं. मावळमध्ये यंदा भात शेतीचं विक्रमी उत्पादन झालं. दिवाळीनंतर भात कापणी सुरू झाली, मात्र मजूर वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भात कापणी खोळंबली. मात्र आता अवकाळी पावसामुळे काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त झालंय. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. शिरूर आंबेगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या जोरदार पावसानं तडाखा दिला. यामध्ये कांदा ज्वारी पिकाचं प्रचंड मोठं नुकसान झालं. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी करत नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली. नाशिक जिल्ह्यामध्ये बाजार समितीत कांद्याची आवक कमी असल्यामुळे दर सध्या 30 ते 40 रुपये किलो झाले आहेत. त्यात अवकाळी पावसानं तयार होणारा लाल कांदाही आडवा पडला आहे. नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करायला आजपासून सुरुवात झाल्याचं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत टोल फ्री क्रमांकावर किंवा लेखी स्वरूपात तालुका कृषी कार्यालयात अर्ज करावेत, असं आवाहन देखील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. धुळे जिल्ह्यातील मोठ्या क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका बसला. काढणीला आलेला कापूस भात या पिकासह फळबागांचंही मोठं नुकसान झालं. जिल्ह्यातील धुळे शिरपूर साक्री या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा दुष्परिणाम दिसून आलाय. तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शिरूर तालुक्यातल्या टाकळी हाजी परिसराला गारपिटीचा तडाखा बसला. या ठिकाणी द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पंचनामे करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिकच्या लासलगावाला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्यामध्ये विंचूर रस्त्यावरील एका व्यापाऱ्याची कांद्याची चाळ जमीनदोस्त झाली. या चाळीमध्ये 1 लाख रुपयांचा कांदा साठवून ठेवण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे चाळ जमीनदोस्त झाली आणि कांदा भिजला. यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरशः या भागामध्ये धुमाकूळ घातलाय. कपाशीचं पीक भिजून खराब झालंय, तर तूर आणि ज्वारी भुईसपाट झाली आहे. भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तर हरभऱ्याच्या दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे